प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतात, आयोजक आहेत, मग ह्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतातच, आपण पाहतोय आणि ते करतायत. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार. डीजे ऑपरेटर कुंदन पाटील कॅन्डी, क्या बात आहे. बघा इथून आपण पाहतोय सामना हा चार षटकांचा, याची दक्षता घ्या. आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूला इथे सुरुवात होत आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप सुंदर रीतीनं. जे डीजे ऑपरेटर आहेत कुंदन खरत कॅन्डी यांचं देखील इथे उल्लेख होतोय. समालोचन कॉमेंट्री पॅनल देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि असं एक सुंदर रीतीने मात्र हे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. चार षटकांचा सामना ज्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक एकचा खेळ चालू असताना खूप चांगला झेल टिपलाय. दुसऱ्या चेंडवर मोठा मासा चंद्रकांत भोईर चंदू यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅक टू द डगआउट शून्याचा चष्मा घालून इथे मात्र दुसऱ्या चेंडूचा शिकार झालेत रोहन मेहर यानं. सुंदर गोलंदाजी केली गॉन. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरत नाव ऐकता, प्रशांत घरत नाव, हे प्रशांत घरत नाव ऐकता, प्रशांत घरत नाव. आपण पाहू शकाल पालघर जिल्ह्याचा एक स्टारकास्ट खेळाडू प्रशांत घरत अर्नाळा गावाकडून बिलॉंग करणारा, स्वतः समुद्रापल्लीकडे ते नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि डीजे कॅन्डी मात्र म्हणतात की यस, मला अभिमान आहे, माझ्या तो मामाचा मुलगा आहे. प्रशांत घरत आपल्याला पाहायला मिळतात. डीजे कुंदन मात्र आम्हाला सांगता देत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर दोन चेंडू झालेत आणि एकही डाव इथे जमली नाही आणि विकेट देखील पाहायला मिळाला. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर अमोल भगत आणि जयवंत पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून मात्र चार षटकांचं क्रिकेट, थोडंसं जलदगतीचं धावतं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. पाहूया गोलंदाजी मार्कवर रोहन मेहर हे मात्र दाखल झालेत, जे एक उत्कृष्ट गोलंदाज. नवा कोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा ही देखील एक शैली असायला हवी तुमच्याकडे आणि ती मात्र ज्याच्याकडे आहे. परंतु इथे चेंडू चांगला होता, नशिबानं साथ दिली नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. आणि जिथे मात्र आपण पाहतोय नशीब उजळलं फलंदाजी करणाऱ्या संघाचं, आलाय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं इथे पहिल्या धावा चौकाराच्या मदतीने येत आहेत चार धावा. थँक्यू. एक चेंडू आणि चार धावा धावफलकावरती जयवंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आत्ता खेळत आहेत जयवंत पाटील. आणि तीन चेंडूंचा खेळ या षटकातला पूर्ण झालाय. एक गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्कट करायचं होता, पॉईंटच्या वरून खेळायचं होतं चेंडू, मात्र गलीमध्ये जिथून क्षेत्ररक्षण झालं आणि या क्षेत्ररक्षणाच्या साह्यानं स्कोरकार्डला धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच पाच वरती. चार चेंडूंचा खेळ झालाय, पाच धावा. उद्याच्या दिवसातला पहिला मॅच लव बॉईज डोंगरे विरुद्ध श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यजमान संघ आपल्याला बघायला मिळेल. तो पहिल्या दिवसातला जो एक सामना राहिला होता तो सामना आपण उद्या सकाळी 9:30 खेळणार आहोत. दक्षता घ्या, लक्षात घ्यायचं आहे तो सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच पहिलं, जिथे चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहन मेहर. यावेळेस क्या बात आहे, अतिशय चांगला फटका खेळला, खूप सुंदर टायमिंग साध्य केलं, बैठक स्ट्रोक, चेंडू निघून जातोय सरळ सीमापार, आलाय षटकार 6. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुणे गोवा ही ध्यान गाजविला, रायगड ठाणा गाजविला. थँक यू सो मच, वेलकम बॅक. अमोल भगतच्या बॅट मधून अगदी येता क्षणी पहिल्या चेंडूवर षटकार, काय कमालीचं टायमिंग मात्र साध्य केलं गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय असं पंच दर्शवत आहेत. यस ऑल राईट. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हिट विकेट आहे की नाही हे पंच मात्र वॉर रूम मध्ये बघणार आहेत, आपण पाहणार आहोत. इथून हिट विकेटसाठी मात्र चॅलेंज केलंय पंच, आमच्या समवेत जोडले जातील. आणि डीबीएनची टीम आपल्या समोर मात्र निश्चित स्वरूपात नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय हे दर्शवतील, आपण थोड्याच वेळात ते देखील पाहणार आहोत. चार षटकांचा सामना आहे. कल्पितजी पाटील साहेब मात्र या स्पर्धेकडे वळतात अगदी संध्याकाळच्या 17:00 कल्पित पाटील साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण चाफेवाडी चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अमोल भगतने मात्र चांगली बॅटिंग केली, तदनंतर मात्र आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय फुटवर्क जास्त काम करत असताना अगदी यष्ट्यांना पायी लागलाय की काय हे देखील आपण बघणार आहोत, आपण निश्चित स्वरूपात बघणार आहोत.
यस ऑन स्क्रीन देखील आपल्याला बघायला मिळेल. फटका खेळत असताना आपण पाहतोय स्टंप्स मध्ये संपर्क झालेला आहे आणि डीबीएनची टीम मात्र तुमच्या पुढे पोहोचवेल. ऑल राईट, आपण पाहतोय इथून फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल कारण जिथे हिट विकेट मध्ये आपण बाद झालेला आहात. चांगला फटका खेळला होता आणि आपण पाहू शकाल, पहा इथे चेंडू अगदी बॅट अँड पॅड मध्ये होता. नंतर तदनंतर जर आपण पाहिलं आणि पॅडल स्वीप करायचा होता आणि अगदी पॅडल स्वीप करत असताना जर आपण पाहतोय जिथे आपण पाहू शकाल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो बॅलन्स करता आले नाही शरीराचं आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाजाला हिट विकेटच्या स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागेल. यस गॉन फलंदाज आपण पाहू शकाल अमोल भगत बॅक टू द डग आउट गॉन. सफाळे शहर सफेवाडी आमचा इलाका, सफेवाडी आमचा इलाका, सफेवाडी आमचा इलाका, सफेवाडी चषकाची बरोबरी कोणी करू नका. सो मच किरण घरत आपल्याला पाहायला मिळतात संध्याकाळच्या सत्रामध्ये. एक डायनामिक लुक आपल्याला पाहायला मिळतात किरण जी घरत हँडसम आपल्याला पाहायला मिळाले जे नुकताच आले. यस आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपला जसं किरण घरत आले तसं मात्र सगळेच जण आमच्याकडे पाहायला लागले की साहेबांचं नाव झालं पाहिजे. यस ऑल राईट, किरण घरत साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला 11 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती. जयवंत पाटील आणि आता धर्मेश पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर युवराज वैदी या गोलंदाजाने देखील आजच्या दिवसात खूप चांगली गोलंदाजी केलंय आणि आपण पाहतोय त्रिशिका 11 वैदीपाडा या संघाला मात्र निश्चित स्वरूपात जे विजय मिळाले त्यामध्ये मोलाचा वाटा या गोलंदाजाचा देखील राहिलाय. येणाऱ्या काळात जयवंत पाटील यांच्यावर दारोमदार असेल. एक चांगले क्रिकेटपटू भरपूर वर्ष आपण पाहतोय क्रिकेटमध्ये ज्यांनी मात्र खूप चांगलं खेळलंय तेच फलंदाज जयवंत. यावेळी हा चेंडू मात्र 5 2 समांतर अव्हांतर चेंडू आहे आणि मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजानं इथे वाईट साठी चॅलेंज केलेला आहे की पंचांनी वाईट घोषित केलं आहे. गोलंदाज सांगतात की हा चेंडू माझा चांगला असायला पाहिजे. पंच वॉर रूम मध्ये जोडले जातील आपण बघणार आहोत. आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच जिथे कोसमाई खारडी संघ बॅटिंग करते आणि त्रिशिका 11 वैतीपाडा हा संघ गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण पाहू शकाल तुम्हाला पहिली 3 षटकं ही 15 मिनिटात फेकणं गरजेची भूमिका आहे. आत्तापर्यंत आपण पाहू शकाल 1 षटक फेकलंय आणि जिथे 10 मिनिटांचा अवधी बाकी आहे. आता सध्या आपण वॉर रूम मध्ये देखील आहोत. व्हाईट बॉलसाठी मात्र डिमांड होता. ऑल राईट, इथून व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाचा इथून रिव्ह्यू लॉस्ट झालाय. पंचांनी दर्शवले की यस व्हाईट बॉल आहे आणि तो व्हाईट बॉलच राहणार. थर्ड अंपायरकडे मात्र चॅलेंज केला आपण पाहू शकाल अगदी भरपूर बाहेर. आपण पाहतोय साईड वाईड आहे त्याच्या देखील बाहेर चेंडू आणि पंचांनी अगदी पाहिलं आणि दर्शवलं की यस हा चेंडू वाईडच राहणार आणि आपण पाहतोय धावसंख्या 12 जाऊन पोहोचली. आता आणखीन चेंडू मात्र या षटकात येणं बाकी असतील पूर्ण 6. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी राहिली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. युवराज वैती यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक केलाय जिथे मात्र ऑन साईडचा खेळाडू काऊ कॉर्नरचा क्षेत्रक्षक पुढे सरसावतोय आणि इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला दावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 13. उद्याच्या दिवसात तुम्हाला पालघर डहाडू खूप चांगले संघ बघायला मिळतील. राकेश प्रभू सारखे खेळाडू असतील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. त्यानंतर पार्थ मोरे असतील, जलीस शेख सारखे खेळाडू बघायला मिळतील म्हणजेच दिग्गज खेळाडू पालघर जिल्ह्यातले. आपण पाहतोय पालघर तालुका एक दिग्गज खेळाडूंचा भरणा उद्याच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज वैती. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय आलं अगदी योग्य वेळेत त्यांनी स्वतःला थांबवलं कारण रनअप मिस झालाय. पुढे चेंडू जर चुकीचा राहिला षटकार आला तर खूप काही गोष्टी बदलतील. ज्या अनुषंगाने अगदी वेळेत ब्रेक घेतला युवराज वैती यांनी. दुसरा चेंडू यावेळी फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळाय क्षेत्ररक्षक उमेश आहेत आणि आजच्या दिवसात मी पाहिल्याप्रमाणे उमेश यांनी तिसरा झेल देखील सुटलाय कारण एक फ्रीडचा जो झेल होता तो देखील सुटला होता. तदनंतर आपण पाहतोय एक झेल होता तो देखील सुटला होता. आता पुन्हा एकदा सुटला जात आहे. स्वतः आता सॅक्रिफाईस करतात की सीमालगत राहून झेल पकडले जात नाहीयेत तर खऱ्या अर्थाने मी 38 षटकांच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करू शकतो. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल उमेश वैती हे मात्र आता 38 षटकांच्या आतमध्ये आलेत. शॉर्ट कव्हरमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळतात. यापुढील चेंडू गोलंदाज तयार.
बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित होत नाही, चेंडू मात्र रंगावर जाऊन आदळलाय. जिथे जर आपण पाहिलं तर पंचांचे संकेत आलेत लेग बाईचे. जयवंत पाटील आहेत जे फलंदाजी मार्कवर. या षटकात आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच तीन चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 15 ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धर्मेश पाटील हे मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. ते नुकताच दाखल झालेत. मोठे फटके ते खेळू शकतात परंतु ते खेळावे लागतील कारण महत्वाचा मॅच आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय जिथे लॉंग ऑफचा खेळाडू डीपमधून पुढे सरसावतोय विराज आणि विराजच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण देखील झालं. सिंगल डबलचा खेळ सध्या स्वीकारलाय. खऱ्या अर्थानं धावफलक चालू ठेवणं खूप गरजेची भूमिका आहे. आता फळी चेंज केल्या, बॅट चेंज केल्या, येणाऱ्या काळात फटके देखील चेंज होतील का, ह्या सगळ्या काही गोष्टी खूप महत्वाच्या असतील. 16 धावा या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण होण्याकरिता 2 चेंडू देखील फेकणं बाकी आहे. 4 षटकांचा हा मॅच आपण पाहतोय. 5:25 झाली संध्याकाळी. आपण पाहतोय आता संध्याकाळचं सत्र आणि अगदी 6:30-7 आता मात्र शेवटचं हे उजेडाचं सत्र असतं. तदनंतर 6:30 वाजल्यानंतर एक बॅड लाईटचं साम्राज्य असतं. यावेळेस आपण पाहू शकाल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं जिथे फाईन लेगचं क्षेत्ररक्षक चाचपडतोय. सिंगल डबलकडे मात्र लक्ष दिलं. बघता बघता आपण पाहतोय इथे धावसंख्या 2 पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 2 आकार घेत 18 धावा या फलकावरती जाऊन पोहोचल्यात. म्हणजेच येणाऱ्या काळात आणखीन शेवटचा बॉल म्हणजेच 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट किती सेट केलं जाईल त्रिशिका 11 वैतीपाडा या संघासमोर बॅटिंग करते ती म्हणजेच कोसमाई कारडी संघ. 2 गडी बाद झाले, 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि तदनंतर आता मात्र आपण पाहतो जयवंत पाटील आणि धर्मेश पाटील यांनी जबाबदारी घेतली संघाची. यावेळी हा फटका चांगला खेळलाय, खूप छान रीतीने मात्र खेळला चेंडूला आणि आपण पाहतोय पाठवून दिले सीमा पलीकडे. आलाय चौकार 4. आमचे टॉप लेवल चर्चा आहे, एसके बॉय चुके गा नाही, एसके बॉय चुके गा नाही, एसके बॉय चुके गा नाही. आज ट्रेंडिंग यांचाच हो आलाय, नावच असा फेमस आहे, नावच असा फेमस आहे, अशी बातच न्यारी बाय यांचा असतो एकच रूल, अशी बातच न्यारी बाय यांचा असतो एकच रूल. धावसंख्या 22 आणि 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि 2 गडी देखील बाद झालेत. आपण पाहतोय 5 अवधी आहे जिथे मात्र तुम्हाला आणखीन एक षटक फेकणार आहे. 6 चेंडू फेकायचे आहेत, 5 अवधी बाकी आहे. अदरवाईज आपण पाहतोय चौथ्या षटकात जर ही 5 ओलांडली तर एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. आपण पाहू शकाल डीबीएल लाईव्हची टीम, कॉमेंट्री पॅनल, प्रमोद सर आणि उत्कर्ष पाडील असं मात्र निश्चित स्वरूपात ज्यांनी मात्र एक स्क्रीनवरती मेसेज ठेवला, धन्यवाद डीबीएल लाईव्ह. जयवंत पाटील आणि आपण पाहू शकाल धर्मेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला प्राचारण झालं जिथे विराज डाव्या हाताचा एक उत्कृष्ट शैलीचा गोलंदाज. बघा चेंडू पडल्यानंतर हातभर वळण बाहेरच्या दिशेने घेतलं आणि हीच क्वालिटी विराजच्या किडीकडे आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा काही कमालीची गोलंदाजी. पहिल्याच चेंडूची पुनरावृत्ती झाली. फलंदाजाला मात्र इथे खऱ्या अर्थानं त्यांनी रीड केलं की फलंदाज पूर्णपणे ऑन साईडला रेडी आहे मोठे फटक्या खेळण्याकरिता. तर अगदी त्याचा माइंड इथून रीड करतायत आणि फलंदाजाचा वीक झोन काय आहे, एकाच विभागातले खेळाडू असल्याकारणे त्यांना सगळ्या गोष्टी मात्र एकमेकांच्या धागेद्वारे माहिती आहेत. ज्या अनुषंगानं धर्मेश पाटीलला आता सध्या स्ट्रगलमध्ये आणतोय तो म्हणजेच विराज केणी. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालंय, 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय परंतु आता धर्मेश पाटील यांनी सांगितलं की पहिले 2 तुझे, येणारा तिसरा माझा. क्या बात है, एक तेरी तो एक मेरी. यावेळेस मात्र आलाय षटकार 6. खूप सुंदर रीतीने मात्र आपण पाहतोय हा षटकार आला. उद्याच्या दिवसात मात्र आपण पाहतोय 8 संघ आपण बघणार आहोत. MS 11 घेवली, अजिंक्य मराठा शिरगाव, चिंचणी, एडवण, विनस टेंभोडे, वंश 11 डहाणू, अमरदीप खारेडे आणि सातपाडी या सामन्यांमध्ये उद्याचे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळीस आपण पाहतोय दांडी गुल, फुलर लेनचा चेंडू होता परंतु सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय प्रथमेश पाटील, याला मात्र परतावं लागेल.
लीडिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, ते म्हणजेच पंकज फुलर. लेनचा चेंडू होता अगदी आपण पाहतोय, परंतु त्याचा योग्य समाचार घेता आला नाही. स्टम्पने मात्र यष्टनचा चेंडूने मात्र यष्टनचा वेध घेतला, जिथे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. धर्मेश पाटील बॅक टू द डगआउट. जाऊया मॅच कडे. आपण पाहू शकाल अगदी येऊन चेंडू मात्र स्टम्प्सवर आदळलाय. चेंडू मात्र या षटकात फेकून झालेत, ते म्हणजेच चार येणारा पाचवा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा चेंडू देखील विराज याने मात्र खूप छान गोलंदाजी केली. बघा पहिले दोन षटकं देखील चांगली होती, एक षटकार जर वगळताय तर चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत विराजची राहिलाय. बघा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा हातभर वळण बाहेरच्या दिशेनं, खूप चांगली कटर गोलंदाजी. आणि आपण पाहतोय वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी, प्रत्येक आपण पाहतोय वैविध्यानं नटलेली गोलंदाजी. एक चेंडू आतमध्ये देखील आणतोय, नंतरचे चेंडू बाहेर देखील त्याने हाताळलेत. यावेळी आपण पुन्हा एकदा काही कमालीची गोलंदाजी हाताळली. तीन षटकांचा खेळ देखील अगदी योग्यरित्या संपलाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती 28 वरती स्थिर आहे. फक्त एक षटकार आलाय तो षटकात, आणि त्या सहा धावा विराजच्या राहिल्या. बाकी अदरवाईज आपण पाहतोय दोन चेंडू डॉट आणि एक विकेट अशी मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून राहिली. स्कोर कार्डला धावसंख्या 28, तीन षटकांचा खेळ संपलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कँडी यांना. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात श्रीकृष्ण चाफेवाडी मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2024 थरार. अगदी जुनी स्पर्धा, जुनी जाणती आणि प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आज मात्र या तिसरा दिवस स्पर्धेचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार निखिल मेहर यावेळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि निखिल मेहर याचं स्वॅगचं स्वागत केलंय. फलंदाज आपण पाहतोय जयवंत पाटील, सुपर बॅटिंग, आलाय चौकार 4. फुलर लेनचा चेंडूचा मात्र खूप चांगल्या रीतीने समाचार घेतलाय. जयवंत पाटील यांनी मात्र एकाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय, कारण 32 धावा ज्या फलकामध्ये लागल्यात त्याच्यामध्ये 16 धावा जे वैयक्तिक राहिल्यात 7 चेंडूंमागे जयवंत पाटील यांच्या. खूप चांगली बॅटिंग. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उद्याच्या दिवसात तुम्हाला एक चांगले क्रिकेटपटू बघायला मिळतील. पालघर तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू पालघर डहाणू विभागातील आपल्याला पाहायला मिळतात. आज पालघरने देखील भरपूर चांगले ओरम टेनिस बॉल क्रिकेटला प्लेयर दिलेत. अनिकेत राऊत असतील, प्रज्योत अंबिरी असतील, राकेश प्रभू असतील, करण मोरे असतील, असे दिग्गज खेळाडू अक्षय घरत याचं देखील नाव विसरून चालणार नाही. यावेळी आपण पाहू शकाल फुलर लेनचा चेंडू होता, इथे देखील मिस टाईम स्ट्रोक आणि जयवंत पाटील यांना देखील परतीचा प्रवास करावा लागतोय. गॉन फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है. रंग चेहरा देख के, रूप चेहरा देख के, कुदरत भी हैरान है. रंग चेहरा देख उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती त्रिशिका 11 वैतीपाडा हा संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय, कारण कोसमाई कारडी या संघाची बॅटिंग लाईन ही त्यांची स्ट्रेंथ होती, त्यांची मात्र ताकद होती. परंतु इथून 4 षटकांचा खेळ चालू असताना थोड्याशा धावा कमी आल्यात की काय, हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 4 चेंडूंमागे मोठे फटके खेळू शकतात निखिल मेहर हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. विराज याने मात्र मॅन ऑफ दी मॅच जो मात्र होता तो सॅक्रिफाईस केला, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की निखिल मेहर याची गोलंदाजी महत्त्वपूर्ण राहिली, म्हणून हा मॅन ऑफ दी मॅच हा माझा मी त्याला देतोय. मी रितेश याचा देखील उल्लेख करीन, ज्याने मात्र उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळाला त्याला होता SPL मध्ये. त्याने मात्र हेमंत यांना मात्र तो सुपूर्त केला. आज मात्र आपण पाहतोय असे खेळाडू खूप कमी राहिलेले आहेत जे मात्र आपण पाहतोय स्वतःला मिळालेला सन्मान हा मात्र दुसऱ्यासाठी सुपूर्त करतायत. आज असं कमी क्रिकेट बघायला मिळतं, असे कमी क्रिकेटपटू आहेत, त्यामध्ये मी रितेशचं नाव निश्चित स्वरूपात घेईन. SPL मध्ये सिरीजचा मानकरी सायकल, उत्कृष्ट गोलंदाज सायकल, जी मात्र हेमंतसाठी ज्यांनी मात्र सॅक्रिफाईस केली, सुपूर्त केली त्यांच्या हातात, की चांगली गोलंदाजी आमच्या संघात त्यांनी देखील हाताळली होती. इथे मात्र आलाय चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि आपण पाहतोय या खराब क्षेत्ररक्षणाच्या मदतीनं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजवण्याची संधी देखील मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय ती आता 36, 36 धावा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिल मेहर आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाजी मार्ग पर निखिल मेहर, तीन चेंडूं का खेल बाकी, आज दिवस अगली शेवट का मैच अगली महत्वपूर्ण मैच तितिक्ष आपल्याला पाहायला मिळतात जे आहेत बॅटिंग मार्कला हा चेंडू मात्र वाईड असेल. निखिल मेहर याला मात्र दोन चौकार आल्यानंतर आता थोडीशी मानसिकता भंग होते आपण पाहू शकाल. पंकज भोईर एका बाजूला तर एका बाजूला तितिक्ष हे मात्र फलंदाज आहेत जे आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. एक चेंडू आणि चार धावेंवरती मात्र ते आतापर्यंत खेळत आहेत. येणाऱ्या काळात आणखीन तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. उद्याच्या दिवसात आपल्याला पालघरचे स्टार खेळाडू बघायला मिळतील. याच मैदानात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी मात्र चेंडू स्क्रोल केलाय. इथे मात्र चांगला चेंडू आहे परंतु एलबीडब्ल्यूचा अपील देखील झाला होता, पंचांनी फेटाऊन लावलाय. उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. कोसमाई कारडी संघ बॅटिंग करत आहे ज्यांचे आतापर्यंत चार गडी बाद झालेत आणि 37 धावा ह्या त्यांच्या फलकावरती लागल्या जात आहेत. करंट रनरेट आपण पाहतोय 10 क्रॉस केलंय. पाहूया येणाऱ्या काळात टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. निखिल मेहर पहिलेच दोन चेंडू आपण पाहतोय. चौकार पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, तदनंतर वाईट. आता डॉट आलाय या पुढील चेंडू. पुन्हा एकदा बाटची एज. चेंडू मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय जिथे चांगला बॅकअप देखील मिळाला. सिंगल मिळतोय, या सिंगलच्या सहाय्यानं स्कोरकार्डला धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजे 38 धावा धावफलकावरती आहेत. डीबीएन लाईव्हची टीम आपण पाहतोय भरपूर चांगलं वर्क. अर्थातच प्रवीण असतील, प्रवीण पाटील, रोहित चौधरी, हर्षल मांगेला, जयेश मांगेला जे मात्र चांगलं काम करतायत या स्पर्धेकरिता. पंचांच्या भूमिकेत तीन पंच आणि आपण पाहू शकाल समालोचन कक्षातून पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज जे मात्र या स्पर्धेचे प्रमुख समालोचक. मागचे तीन दिवस आजचा तिसरा दिवस आपल्याला रिझवत आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा राहिली यावेळेस आपण पाहू शकाल. पंच मात्र आपण पाहतायत या रनआउट करिता चॅलेंज करतात की इथून तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय परंतु दुसऱ्या धाव्यात काय झालंय ह्या गोष्टी देखील बघणं खूप गरजेची भूमिका असेल. सिंगल एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळालंय. दुसऱ्या धावेमध्ये डाऊटफुल आहेत आणि दुसरी नंतर तिसरीचा देखील प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये मात्र धावचीत झालाय फलंदाज. म्हणजेच 39 धावा ह्या कन्फर्म आहेत. आपण पाहतोय कन्फर्म आणि ही व्यासपीठावर कॅमेऱ्यात बंदिस्त करायचंय. विनर्स टिंबोडे सातपाटी, ध्रुव 11, अजिंक्य मराठा शिरगाव, वंश 11 डहाणू, चिंचणी, MS 11 घिवली असे पालघर डहाणू आपल्याला सामने पाहायला मिळतील आणि त्या उद्याच्या दिवसातील जे लॉट्स आहेत ते मात्र या ठिकाणी आपण टाकणार आहोत. आउट आहे या पण लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. आमचे कॅमेरामॅन कॅमेरा सुद्धा बंदिस्त करत असताना पाहायला भेट आहेत. तर या पण लॉट्स या ठिकाणी टाकले जातील. पहिल्या दोन लॉट्स या ठिकाणी उचलले जातील. तर या पण पहिले दोन लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत आणि पहिलीच मॅच आपण पाहतायत विनस टेंबोडे आणि एका साईडला आपण पाहतायत सातपटी ध्रुव 11. पहिली मॅच असेल विनस
टेंबोडे आणि सातपाटी ध्रुव इलेवन ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी या ठिकाणी लॉर्ड्स आपण पाहत आहेत. चिंचणी वर्सेस एमएस इलेवन घिवली अशी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर वंश इलेवन डहाणू आणि एका साईडला अजिंक्य मराठा शिरगाव असे आपल्याला लॉट्स या ठिकाणी पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनस टेंबोडे सातपाटी ध्रुव इलेवन चिंचणी वर्सेस एम एस इलेवन घिवली, वंश इलेवन डहाणू वर्सेस अजिंक्य मराठा शिरगाव. तर उद्याच्या दिवसात अशा प्रकारचे सामने आणि उद्याच्या दोन टीम जे डमी आहेत ते मात्र कोणत्याही क्षणाला दोन टीम आल्यानंतर त्यांना मात्र त्यांचा स्वीकार केला जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे. म्हणजे जे काही नियम आहेत जे काही बदलाव आहेत ते काही जे ज्या गोष्टी असतात त्या कमिटीकडे राखून ठेवलेल्या असतात आणि त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागतो. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल मॅचची एज टेकन जबरदस्त अप्रतिम याला म्हणतात डिसिप्लिन. विराज किनीसाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच या वेळेला क्रीज सोडली गेली होती अशाच प्रकारचं आपण पाहिलं असेल. आता नुकतीच जी स्पर्धा झाली मोहनदादा पाटील यांची आणि त्या स्पर्धेमध्ये साहिब चषकामध्ये टीम 94 कामन आणि साई केवल 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या दोन संघांमध्ये जेव्हा सामना झाला त्यावेळेला विश्वनाथ जाधव हे मात्र आपण पाहू शकलात बाद झाले होते. परंतु पंचांना काहीही ठाऊक नसताना त्याने क्रीज सोडली होती आणि 32 धावांचं आव्हान समोर असताना विश्वनाथ जाधव असं वाटलं की मात्र त्या ठिकाणी क्रीज सोडणार नाही. परंतु त्याने डिसिप्लिन क्रिकेट दाखवलं आणि ती थोडीफार कुठेतरी आठवण झाली आणि अशा प्रकारचं विराज किनीने सुद्धा डिसिप्लिन स्पोर्ट्समॅनशिप दाखवली जे मनपूर्वक धन्यवाद आहे. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. खूप चांगला चेंडू होता. अमोल भगत खार्डी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं खूप लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 20 ते 21 पावलांचा रनअप आपण पाहू शकाल. बॅटची एज घेत पाठीमागे निघून जाईल पंकज भोईर. चेंडूला मात्र यावेळेला फील्ड करतोय. आज खार्डीकडे सुखावले असतील हा परफॉर्मन्स पाहताना. आणि एका साईडला त्रिशिका इलेवन वैतीपाडा किरणजी कारभारी साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन या स्पर्धेचं सातत्याने गेली कित्येक वर्ष गौरवशाली परंपरा या स्पर्धेची आहे. ग्रेट डिलिव्हरी जबरदस्त चेंडू अचानक बाउन्स उसळता चेंडूला खेळू शकले नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. वन बाउन्स त्या ठिकाणी दर्शवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये काय शानदार कामगिरी केली आतापर्यंत विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय अमोल भगत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 38 सर्कलमध्ये जरूर वैभव चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. चौथ्या बॉलवर मिळाली एक धाव. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक अमोल भगत दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. प्रतिमुसता चेंडू पंचांकडे जरूर अपील केली गेली होती परंतु पंच यावेळेला सहमत नाहीयेत. खूप चांगला चेंडू होता. काय गोलंदाजी केले. 40 धावांचं लक्ष एक छोटी टोटल परंतु बॅटल खूप चांगल्या रंगत्याला पाहायला मिळतोय. गेल्या मॅच मध्ये विराज किनीने जी फलंदाजी केली होती 44 धावांची सुपर बॅटिंग केली गेली होती परंतु या मॅच मध्ये मात्र 0 बाद झाला आणि तिथून स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळते. उमेशकडे सुद्धा मात्र ते तंत्रशुद्ध फटके आहेत परंतु आता ते प्रत्यक्षात अद्ययावत करावे लागतील.
उकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, उसळत्या चेंडूला खेळले, आता उमेशच्या बॅट मधून मिळाला चौकार, हा येतोय संघर्षाचा चौकार। चला स्पीडअप करा, पहिलं षटक तुम्ही मात्र या ठिकाणी आपण पाहताय जवळजवळ चार मिनिटात हाताळलं गेलंय, इथून अजून दोन षटक तुमच्याकडे आहेत, तीन षटक असतील परंतु दोन षटक हे टायमिंगच्या बाबतीत अद्यावत करेन, अकरा मिनिटे असतील तुमच्याकडे। गोलंदाज पंकज भोईरला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय, पाहिजे ज्या पद्धतीने संघर्षाचा चौकार मिळाला उमेशच्या बॅट मधून, तिथून मॅच ऑन होईल का याकडे सुद्धा लक्ष असेल। नुकतंच पालघर डहाणू आपण पाहू शकलात, लॉट्स या ठिकाणी टाकले गेले, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाच वर जाऊन पोहोचली जाते। पद्माकर घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, दत्तात्रय पाटील, शशिकांतजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील, दशरथजी घरत, मोरेश्वर काका, संतोषजी जंगम, किरण कारभारी यांना आपण पाहत आहेत, कल्पित पाटील, किरण घरत यांना आपण पाहत आहेत, उमेशजी घरत, महेशजी घरत, बंटी यांना आपण पाहत आहेत, उत्कर्ष पाटील यांना आपण पाहत आहेत, प्रणय पाटील यांना आपण पाहत आहेत, सर्वांचं करूया वेलकम, आपलं सहर्ष स्वागत। जगदीशजी पाटील या ठिकाणी आपण पाहत आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहेत, अगदी माझ्या पाठीमागे होते, लक्ष वेधित गेलं नाही, तर एकच धाव मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर सहा धावा, कँडी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। जसं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर कँडी यांचं नाव आलं, स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअप स्टेटसला पाहायला मिळालं असायला हवं, प्रवीण मांगेलाने ते खूप चांगलं कार्य केलंय, ऑन साईडला खेळलं गेलंय आणि इथे जर आपण पाहिलं तर यस गॉन, व्हॉट अ कॅच, चंदू भोईर मॅग्निफिसेंट कॅच। जबरदस्त झेल टिपला गेला होता, ह्या वेळेला आपण पाहू शकलात फुलटॉस बॉल जरूर होता परंतु उमेश या चेंडूला खेळू शकले नाहीत व्यवस्थित, परंतु जबरदस्त झेल चंदू, एक्सलंट फिल्डिंग, ग्रेट कॅच, अनुभव आहे, अनुभवाचं गाठोड नेहमीच त्याच्या पाठीशी राहिलंय, सेलिब्रेशन करत असताना जयवंत पाटील समोर, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सहा वर दोन धक्के लागले गेलेत, 1.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय, विजयासाठी 40 धावांचं लक्ष, 40 धावांचा पाठलाग करताना 34 धावेची आवश्यकता आहे। या वेळेला प्लेड ऑन, बॅटची एज आणि सरळ चेंडू यष्टनचा वेध, फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि आदरणीय सन्माननीय संदीपजी भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहताय सहा दिवस सलग पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, मी त्यांना विनंती करेन, संदीपजी भोईर या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं मोलाचं सहकार्य या चाफेवाडी चषक 2024च्या माध्यमातून लाभलंय, तर मी प्लीज विनंती करेन या आपण। सिद्धेश बाद होतोय झिरो वर, पंकज भोईर आज लयबद्ध झालाय त्या रिदम मध्ये पाहायला मिळतो, ज्या पंकजला मी 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे पाहिलं होतं तोच पंकज पुन्हा एकदा अप्रतिम चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय, ग्रेट बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल, बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर सहा, फलंदाज बाद झाले ते 3, थोडीशी नाजूक अवस्था आहे, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दोन बॅटर आतापर्यंत युवराज वैती, सुनील वैती यांचे सुपुत्र पाहायला मिळतात आणि निखिल किनी सुद्धा आपण पाहत आहेत, निखिल किनी यांच्यावरून आठवलं आज निहिल किनी म्हणजे हरेश्वर किनी यांच्या सुपुत्राचा वाढदिवस सुद्धा आहे, एक चांगले खेळ ज्यांचा क्रिकेटच्या माध्यमातून राहिलाय लेदर क्रिकेटचा अनुभव, निहिल किनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू घ्यावाला, निखिल किलेना पुन्हा एकदा बीट करत चेंडू निघून जातोय, ग्रेट बॉलिंग, 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय, 10 बॉल मध्ये फक्त 6 धावा आलेत आणि ते 3 फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत, म्हणजेच परिपक्वता काय असते गोलंदाजीमध्ये, 3 मॅचेस मध्ये 2.4 ओव्हरचा खेळ केलाय म्हणजे 16 बॉल हाताळले त्यामध्ये 12 डॉट आलेत, 7 विकेट घेतले, 3 बेस्टची बेस्ट बॉलिंग फिगर, 3 विकेट, इथे मात्र चेंडू निघून जाईल की काय, यस डेफिनेटली नशिबाचा चौकार, 4 धावा, या चौकार आणि संघाची धावसंख्या 10, 3 गडी बाद झालेत, 1.5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय,
उत्कर्ष पाटील या ठिकाणी रजा घेत आहेत, त्यांचं करूया आपण धन्यवाद. अगदी थोड्याच वेळात तुमच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ. 6:25, 6:39 हे मात्र खूप मायने राखतं या ट्रेनचा प्रवास. 1.5 तास तदनंतर वेट करावं लागतं. पुन्हा एकदा बॉलर तयार गोलंदाजी मार्कवर या वेळेला. यस, ऍब्सोल्युटली खूप चांगला चेंडू होता आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा होता. लेग बिफोर विकेट पायचित पकडलं फलंदाज या ठिकाणी बाद होताना. 10/4 धक्के 2 षटकाच्या समाप्ती अखेर फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डग आउट. खूप चांगले आमचे चिमुरडे या वेळेला डान्सचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. रोहित चौधरी यांनी मात्र कॅप्चर केलं गेलं होतं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. उद्याचे भावी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, उद्याचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळेल. आज 10वी 12वीच्या एक्झामिनेशनला सुरुवात झाली, अर्थातच आजपासून मात्र आपण पाहू शकतायत. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक असेल. तेव्हा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 12 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 4 फलंदाज बाद झालेत. इथून युवराज वैती काय आक्रमकता दाखवेल, सिच्युएशन मध्ये चांगली फलंदाजी करेल, इतिहास रचेल का धर्मेश. पहिलाच बॉल ह्या वेळेला व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतो, हल्कासा मात्र लेग स्टंप सोडून जाणारा होता. आणि या व्हाईट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येत असताना एक धाव ऍड होते. संघाची धावसंख्या 11. शुभम चांगली माहिती देत आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत आजच्या दिवसामध्ये डिजिटल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, जयेश मांगेला, प्रवीण पाटील, रोहित चौधरी आणि हर्षल मांगेला, अशा पद्धतीने आजच्या दिवसातील हे टेक्निकल टीम आपण पाहू शकाल. कालच्या दिवसात धनंजय मांगेला होते. संघाची धावसंख्या 11 11/4 धक्के. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल वाईट, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, सॉफ्ट हँडने खेळला गेला. नागेश पाटील चांगलं क्षेत्रक्षण आज राहिले नागेचं, आणि तेवढीच उत्तम दर्जाची क्षेत्रक्षणाची 7 फेकी मिळाली, फेकी केली. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. नागेश पाटील आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात यश संपादन केलंय. जेव्हा जेव्हा चेंडू गेले तेव्हा तेव्हा चेंडू कॅरी केलेत, जेव्हा जेव्हा मात्र या ठिकाणी आपण पाहताय चांगल्या क्षेत्ररक्षणाची 7 मिळवले, म्हणजेच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची 7 मिळाली, कारण अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. 13 धावा 4 गडी बाद झाले. तिथून 27 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल 11, उलटॉस बॉल होता. नागेश पाटील चेंडूवर येत आहेत आणि पुन्हा एकदा व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना नागेश पाटील ग्रेट कॅच. मायन पूर्णा भैरो बाबा, ओहो हो, खड़े हो जाइए मां के दरबार में, जिनके पास पांव है पूरे खड़े हो जाइए. और क्या बोलेंगे, थँक्यू कँडी. काय जबरदस्त झेल, हा झेल 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील. एक्सलंट कॅच नागेश पाटील. टायगर अभी जिंदा आहे हेच मात्र वाक्य म्हणावं लागेल. आणि 2011च्या खेळीमध्ये ज्या वेळेला गौतम गंभीरने जी खेळी केली होती, अफलातून बॅटिंग केली गेली होती, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, दाग अच्छे होते. आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. मोहनजी भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे चिखलपाडा. आणि अतिशय सुंदर पद्धतीने रोहित भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम. समीर पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. पंचांकडे 10 धर्मेश वेगळ्या शैलीने अपील करताना पाहायला मिळत आहेत. विनवणी करत होते अक्षरशः. लेग बाईचा इशारा, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर.
14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन द बोर्ड लागले आता आहेत. 26 धावींची आवश्यकता. काही जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धर्मेश आरपीएफ मध्ये आपण पाहू शकतायत. रेल्वे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि एक चांगलं क्रिकेट खेळतायत. क्रिकेटवरचा अफाट जिवाळा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न धर्मेश कॅरी करत असताना कॉटन बॉल. जबरदस्त गोलंदाजी, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. सेलिब्रेशन टाइम. संजय भगत, महादेव येत आहेत त्या ठिकाणी, चंदू येत आहेत, वैभव येत आहेत आणि अमोल भगत त्या ठिकाणी येत असताना अप्रतिम चांगलं. नागेश पाटील यांनी मात्र अप्रिसिएशन केलं आणि इथून जर आपण पाहिलं तर 14 वर 6 धक्के, 26 धावांची आवश्यकता. इथून परिपूर्ण त्रिशिका 11. वैतीपाडा संघाची थोडीशी आणि थोडी म्हणता येणार नाही तर खूपच नाजूक स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. खूप चांगले गोलंदाजी राहिले आतापर्यंत. ऑफस्टंपच्या बाहेर शेंडूला पिच करण्यात यश मिळवलं. जेव्हा गोलंदाज एक लयबद्ध असतो ऑफस्टंपच्या बाहेर सातत्याने त्याच टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. ग्लेन मॅग्रॅथला आपण पाहिलं होतं, अचूक टप्प्यावर भेदक मारणारा मारा करणारा हा गोलंदाज होता ज्याला विकेट्स फार मिळायचे आणि खूप चांगली गोलंदाजी करताना त्याने ऑफस्टंपच्या बाहेरच जो तुम्हाला चांगला गोलंदाज बनायचा असेल तर अशा प्रकारची तुम्हाला उत्क्रांती करावी लागेल. आणि यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीने तर जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं पत्रकार परिषदेमध्ये की तुझी गोलंदाजीचं रहस्य काय आहे, तर तेव्हा सांगितलं की मी ऑफस्टंप टू ऑफस्टंप गोलंदाजी करतो, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो आणि म्हणून मला विकेट्सवर विकेट मिळतात. यावेळेला ऑन साईडला रमाकांत त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग होते, बॅकअप चांगला मिळाला आणि संघाची धावसंख्या फलकावर शुभम यावेळेला दर्शवत आहेत. जाऊन पोहोचते 16 वर. 16 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये 24 धावेची आवश्यकता. गोलंदाजांनी स्पायसी बॉलिंग केले, तिखट मारे केलेत, अचूक टप्प्यावर भेदक मारे करणारे कुसमाई खाडीचे गोलंदाज. तर एका साईडला त्रिशिका 11 वैतीपाडा संघ 40 धावा डिफेंट या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. होऊ शकतील की नाही हा प्रश्नचिन्ह प्लेयर स्टँडला पडलेला. आणि काय गोलंदाजी करत असताना नेत्रदीपक कामगिरी. 3 षटकांचा खेळ, 16 धावा, 6 गडीबाद, 5 धावांवर 2 सफलता मिळवल्या. धर्मेशने खूप चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने सुंदर साथ दिली आणि तिन्ही गोलंदाजांनी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. धर्मेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळतो. अमोल भगत त्या ठिकाणी जात आहेत, काहीतरी दर्शवत आहेत आपल्या पार्टनरला की 3 गोलंदाजांनी जशी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने तुला ते मारे करावे लागतील, तुझ्यावर विश्वास आहे. आता 6 बॉल 24 धावा हे सामन्याचं समीकरण. संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली हे त्यांचं खूप चांगलं डिसिजन होतं आतापर्यंत. कदाचित उमेशने सुद्धा तेच केलं असतं टॉस जिंकल्यानंतर. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. व्हाईटच्या स्वरूपात इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. 17 6 बॉल 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. कारण संध्याकाळच्या 17:30 वाजल्यानंतर जे दमट वातावरणाला सुरुवात होते, हवेचा जो थांबतो, खेळपट्टी शांत होते, आउटफील्ड थोडीशी स्लो होते. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, सरळ चेंडूला पिक केलंय. पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना आईस्क्रीम पॉइंटला भेट देण्यासाठी भावेश भोईरला 6. अजून सामना बॅलेन्सिंग आहे. 5 बॉल आणि 17 धावा. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अक्षय किणीने सामन्यामध्ये जान आणले षटकार ठोठावल्यानंतर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज वैभव राऊंड द विकेटने येत असताना अक्षय किणी समोर. खूप चांगला चेंडू, बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू, वेगवान होता. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र 7वा धक्का 23 या धावसंख्येवर 4-17. ओ गगन 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 गगन
चला फलंदाज थोडंसं वॉर्म अप करत जायचंय. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ. जर आपण पाहिलं तर चार बॉलचा केस राहिलेत, चार बॉल राहिलेत आणि 17 धावेची आवश्यकता. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून जर आपण पाहिलं तर अजून एक मोठा फटका आला तर कदाचित सामन्यात येण्याचे चान्सेस आहेत. परंतु सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नाही, विकेटवर विकेट जात राहिल्या. उद्याच्या दिवसात विनोद टिंबोडे वर्सेस ध्रुव इलेव्हन सातपाटी आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. चिंचणी वर्सेस एम एस इलेव्हन घिवली. त्यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू निघून जातोय. धडपड सुरू आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. खूप चांगला चेंडू होता. रिव्ह्यू त्या ठिकाणी जरूर घेतला गेलाय यस बॅटिंग करणाऱ्या संघाने. तर रिव्ह्यू आपण लगेच या चेक करूया. डिसिजन पेंडिंग. विरल नायर सर येत आहेत. तर इथून फलंदाज तर बाद आहे, नो डाऊट. आठवा तर धक्का बसलाय, परंतु चेंडू फेअर होईल का? चिंचणी वर्सेस एम एस इलेव्हन घिवली. यश वंश इलेव्हन डहाणू वर्सेस अजिंक्य मराठा शिरगाव. आणि दोन डमी आपल्याला पाहायला मिळतील जे संघ येतील. आणि प्रेक्षणीय सामना विटी लाईन स्टार वर्सेस सफाळे स्टार रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 या दिवसात मध्यंतर खेळवला जाईल. 3 वाजता ॲक्युरेट आपण पाहणार आहोत. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू या वेळेला फेल्ड झालाय. यस आउट. 8 धक्के बसलेत. आता बॉल आहेत 3 बॉल 17 8 धक्के बसलेत. 8 गडी बाद झालेत. 3 बॉल 17 धावेची आवश्यकता. वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॉलर वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर. उलटॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. रमाकांत पुढे सरसावेल. चांगल्या क्षेत्रक्षणाची साथ मिळते. 2 धावा येतील. दुहेरीने मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत. बॅकअप चांगला मिळाला. महादेव या ठिकाणी बॅकअपसाठी आले होते. इथून 2 धावा येतात. संघाची धावसंख्या 25. आता बॉल आहे तुमच्याकडे. दोन बॉल आणि 15 धावा. 2 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा बॉल होते यार. गोलंदाजी माकूर येताना आपण पाहताय. 3 बॉल आणि विजयासाठी 15 धावे. 2 बॉल 15 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय वैभव. इथून ऑफ साईडला खूप चांगला फटका. संजय भगत चेंडूला स्टॉप करतोय. 9वा धक्का बसेल का? यस डेफिनेटली. चला शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटर लगेच जायचंय, बॅटर लगेच जायचंय, धावत धावत जायचंय. वेळची दिरंगाई न करताना प्लीज. आमचे प्रेक्षक राजांवर मात्र कॅमेरात बंदिस्त करत असताना आपण पाहू शकाल. आज चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. खार्डीकर मात्र परिपूर्ण खूप खुश आहेत. रुपेश भगत खुश असतील, महेश भोईर खुश असतील, संपूर्ण खार्डीकर या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आज सुधीर पाटील, ताराचंद भोईर आणि इथे ऑल आऊट होण्याच्या तयारीत. आणि सेकंड टाइम ऑल आऊट केलंय या संघाने. 2 वेळा 2 संघांना मात्र जरूर पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं. सागर पाटील खुश होत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जितेश जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत ते सुद्धा खुश आहेत. आणि संपूर्ण खार्डीकर खुश असतील. सचिन भोईर, नितीन पाटील, अनिल पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. आणि संपूर्ण सचिन माळी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. संपूर्ण खुश आहेत. आणि एका साईडला त्रिशिका इलेव्हन वैतीपाडा किरणजी कारभारी यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर या आपण लगेच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल. तर या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल.